ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण 1 ऑक्टोबर 2013 रोजी जाहीर केले आहे. खासगी कंपन्यांच्या सामाजिक कल्याण निधीमधून किमान 10% रक्कम वृद्धांच्या कल्याणासाठी राखून ठेवली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक धोरणाचा लाभ 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना मिळणार असून वयोवृद्धांकरता समुपदेश केंद्र, देखभाल व विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना सिनेमागृह, नाट्यगृहांमध्ये सवलतीच्या दराने प्रवेश देण्यात येणार असून त्यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पोलिसांनी सुरू केलेली मदत वाहिनी क्रमांक 103 व क्रमांक 1029 प्रमाणेच राज्यातील सर्व जिल्हा व तालुका स्तरावर अशी सुविधा देण्यात येणार आहे.